विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय, तर मग चिंता करू नका। शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा। तळेवाडीत विहीर गेली चोरीला, आटपाडी महसूल विभागाचा भोंगळ कारभार। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। आटपाडी महसूल विभागाचा भोंगळ कारभार नुकताच समोर आला आहे। सर्कलनी उतार्यावर विहिरीची नोंद घातली आहे, पण प्रत्यक्ष त्या जागेवर विहिरीच नसल्याने समोर आले आहे। तळेवाडी येथील भाऊसाहेब शिंदे, शंकर शिंदे यांच्या सामायिक 436 या गटात 3 गुंठे जागेत विहिरीची नोंद घातली गेली आहे, पण प्रत्यक्षात 436 या गटात विहीर असून तिची नोंद मात्र 436 या गटात केली गेली आहे। तलाठी किंवा सर्कल यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता कुणाच्या तरी सांगण्यावरून विहिरीची नोंद घातली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते भाऊसाहेब शिंदे आणि शंकर शिंदे यांनी केली आहे। त्या जागेवर विहीर दाखवली आहे, त्या जागी झाडे झुडपे उगवलेली आहेत। महसूल विभागाच्या या भोंगळ कारभाराची आटपाडीत नेहमी चर्चा असते। मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाला शोभेल अशी कथा आटपाडी तालुक्यातील तळेवाळी येथे घडली आहे। कागदावर विहीर नोंद आहे आणि प्रत्यक्ष जागेवर मात्र विहीर दिसत नाही, विहीर चोरीला गेली की काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे। जागेवर विहीर नसताना महसूल विभागाने तिची नोंद कशी घातली, यासाठी किती रुपयाचा आर्थिक व्यवहार झाला असे प्रश्नही लोकांच्यातून उपस्थित केले जात आहेत। आटपाडी महसूल विभागाच्या अजब कारभाराची सध्या चांगलीच चर्चा आहे। उपोषणकर्त्यांनी 2 महिन्यापूर्वी निवेदनाद्वारे संबंधित दोषींच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। प्रशासनाने विहिरीची नोंद रद्द केली, संबंधित दोषी कर्मचाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, संबंधितांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाऊसाहेब शिंदे आणि शंकर नामदेव शिंदे 2 दिवस झाले आटपाडी तहसील समोर उपोषणाला बसले आहेत। पण अजूनही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही। संबंधित शेतकरी मंडळ, अधिकारी, करगणी, तलाठी व तहसीलदार यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। संबंधितांच्यावर कारवाई नाही केल्यास आम्ही अमरण उपोषण चालू ठेवू असा इशारा त्यांनी दिलाय। विहीर सार्वजनिक असताना नवीन विहिरीची जी नोंद घातली धरली तलाठ्यांनी, त्यात कुठल्याही प्रकारची नवीन विहीर काढलेली नाही। प्रत्यक्ष त्या विहिरीची पाहणी न करता तलाठी कोतवाल यांनी खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी नोंद धरली, आणि त्यांनी नोंद धरल्यामुळं सदर व्यक्तीने आम्हाला आज 200 वर्षाची परंपरा वैवाट असणाऱ्या विहिरीवर येऊ दिलेलं नाही। आमच्या मोटरला करंट दिला, पेटीमध्ये केबला तोडून तिने मोटरला करंट दिला, पाईपलाईन फोडली, आणि आज गेल्या कित्येक दिवसापासून आमचं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, याच्यामध्ये आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतीच्या पिकाचं नुकसान झालं आहे, डाळिंबाच्या बागेचं नुकसान झालं आहे। तरीसुद्धा आम्हाला तहसीलदाराने संबंधित अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, तर आम्हाला सदर प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे। आमच्या विहिरीवर आम्हाला जाळ्याची बंद केली, आमची पाईपलाईन पहिली फोडली आणि केबल तोडली आहे, तरीसुद्धा एक अधिकारी दखल घेणार आहे आणि अशा प्रत्येक वेळेला आलं की अर्ज किती द्यायचा, 3 वेळा अर्ज दिले तर अर्जावर काही त्याचं उत्तरच नाही। अर्ज देऊन 2 महिने झाले, 2 महिने झाले तरीसुद्धा हिने दखल घ्यायची नाही, खोटं काम करणार कारवाई काहीच काही नाही झाली। गट नंबर 436 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात विहीर बळकवण्यासाठी लगत असणारा गट नंबर 436 मध्ये तलाठी व संबंधित शेतकरी असणारे सदाशिव भगवान शिंदे यांनी 7/11/2019 साली गट नंबर 436 मध्ये त्यांच्या नावे असणारे क्षेत्रफळे 1 आर इतकेही नसून त्यांनी 3 आर इतका अर्ज बनवून व सदाशिव भगवान शिंदे, चंद्रकांत भगवान शिंदे, ताई दिलीप शिंदे, संतोष दिलीप शिंदे, अप्पाराम शिंदे यांनी अर्ज देऊन ही बनावट बोगस नोंद घालून वास्तविक विहीर पाडलीही नाही व विहीर नाही आणि क्षेत्रफळापेक्षा जास्त नोंद
गव्हर्नमेंट सरकार म्हणतंय की सातबऱ्यातील चुका बिनचूक करा, पर जाणीवपूर्वक तलाठी व प्रशासन ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर अन्याय करत आहे व त्या दखल न घेता जबाबदार व्यक्ती आज तशी तलाठी हा जबाबदार व्यक्ती असून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे व त्या तलाठी व संबंधित शेतकरी यांच्यावर कारवाई ताबडतोब व तातडीने कारवाई करावी ही आमची आणि आम्हाला न्याय मिळावा ही आमची नम्र विनंती. उपोषण करताना बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर करत दोषी अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अंकुश मुडे, वज्रधारी न्यूज, धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.